गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये डीजे अथवा डॉल्बी वाजणार की नाही याचा निर्णय हा आज होण्याची शक्यता आहे. दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान विसर्जन मिरवणुकांमधले मोठमोठे डीजे वाजवले जातात आणि त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये ध्वनी प्रदूषण होतं. मात्र यंदा राज्यभरात अनेक ठिकाणी पोलिसांनी नोटिसा पाठवून डीजे आणि साऊंड सिस्टमची गोदामं गणेशोत्सवापर्यंत सील केलेली होती. ऐन सणासुदीच्या काळामध्ये पोलिसांकडून अशा प्रकारे कारवाई होत असल्यामुळे आणि अघोषित बंदी घातली जात असल्यामुळे साऊंड सिस्टम चालक मालकांची संघटना असलेल्या प्रोफेशनल ऑडिओ अँड लाइटिंग असोसिएशन म्हणजेच पालानं उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. गेल्या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयानं साऊंड सिस्टम मालकांना तात्पुरता दिलासा देण्यास नकार दिलेला होता. सण उत्सव येत राहतील पण त्यातून होणाऱ्या गोंगाटाकडे आम्ही डोळे बंद करून दुर्लक्ष करू शकत नाही असं न्यायालयानं म्हटलेलं होतं. आणि यासंदर्भात आणखी माहिती देण्यासाठी आपल्या बरोबर आहेत आमचे प्रतिनिधी सचिन गाड. सचिन, खरं तर गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांचं या सगळ्याकडे लक्ष लागलेलं आहेच, त्याचप्रमाणे ऑडिओ अँड लाइटिंग असोसिएशन म्हणजेच पालाचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे. याबाबत आज आता सुनावणी होतीये, काय नेमकं या संदर्भातलं वातावरण आहे? नक्कीच अनुपमा, आपण बघितलं आहे की गणेशोत्सवादरम्यान मुंबई आणि मोठ्या शहरांमध्ये दरवर्षी विसर्जन मिरवणुकीमध्ये मोठमोठे डीजे लावले जातात आणि डीजेची आता जणू प्रथाच झालेली आहे. मात्र यावर्षी पोलिसांनी अशा प्रकारच्या डीजेना कोणत्याही प्रकारची परवानगी दिलेली नाही आहे. एवढंच नव्हे तर पोलिसांनी नोटिसा काढून ज्यांच्या मालकीचे सगळे डीजे आहेत त्या डीजेचे जी गोडाऊन आहेत ती जप्त केलेली आहेत आणि त्यामुळे यंदा डीजे वाजणार की नाही त्यावरती एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं होतं. मात्र या विरोधात जी प्रोफेशनल ऑडिओ अँड लाइटनिंग असोसिएशन आहे त्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून याविरोधात त्यांनी याचिका दाखल केलेली आहे. गेल्या सुनावणीला ही याचिका मुंबई उच्च न्यायालयासमोर आली, त्यावेळी उच्च न्यायालयाने डीजे असोसिएशनला तात्पुरता दिलासा देण्यास नकार दिला. कोर्टाने ही भूमिका घेतली की सण येत राहतील जात राहतील, मात्र अशा प्रकारे सणासुदीच्या दिवसात होणाऱ्या गोंगाटाकडे आम्ही दुर्लक्ष करू शकत नाही अशी भूमिका आयला कोर्टाने घेतली होती. मात्र त्याचबरोबर त्यांनी राज्य सरकारला देखील अशा प्रकारे बंदी घालणं हे कितपत योग्य आहे हा देखील सवाल केलेला होता आणि हे देखील विचारलेलं होतं की काही ठराविक मर्यादेपर्यंत असलेल्या डीजेना परवानगी देता येईल का. याविषयी राज्य सरकारची भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली होती. आज राज्य सरकार आपली भूमिका स्पष्ट करेल आणि त्यानंतरच कोर्ट आपला निर्णय जाहीर करू शकतो. तर नक्कीच संपूर्ण जी गणेशोत्सव मंडळ आहेत आणि भाविक आहेत त्यांचं देखील या निर्णयाकडे लक्ष लागलेलं आहे. अनुपम, अगदी खरंय. धन्यवाद सचिन दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. सचिन गाड आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते.